नमस्कार, देशोन्नती मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील मैदानात आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीत भाजपचे संघटनात्मक पाठबळ ही या पक्षाची भक्कम बाजू असून पक्षांतर्गत मतभेद हे काँग्रेसचे दुखणे आहे. फडणवीस विरुद्ध गुडदे पाटील यांच्यात यापूर्वी 2014 मध्ये ही लढत झाली होती व त्यात फडणवीस विजयी ठरले. यंदा गुडदे पाटील परिवर्तनाचा नारा देत फडणवीसांच्या विरोधात रिंगणात आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शहरातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत नवीन आहे. 2009 मध्ये पश्चिम आणि दक्षिण नागपूर मधील काही भाग मिळून दक्षिण पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी सुरुवातीच्या काळापासून फडणवीस यांचा मतदारसंघाशी संपर्क आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात 4 लाखांहून अधिक मतदार आहेत. ओबीसी वर्ग हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काही मतदारसंघात हा मतदारसंघ भाजपकडून दुरावल्याचे दिसून आले होते, पण या मतदारसंघात असे चित्र नाही. ही बाब फडणवीस यांनी हेरून त्यानंतर ओबीसी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचे निर्णय घेतले, त्यामुळे त्यांची ओबीसी मतदारांवरही पकड अधिक घट्ट झाली आहे. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांचा देखील ओबीसी मतदार हाच आधार आहे, त्यामुळे दलित आदिवासी मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिमला उच्च शिक्षित वर्गाचा मतदारसंघ मानला जातो, त्यामुळे इतर मतदारसंघांच्या तुलनेत जातीय समीकरणाचा निवडणुकीवर प्रभाव कमी जाणवतो असे काहींचं मत आहे. विशेष बाब म्हणजे दक्षिण पश्चिममध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे विजयी उमेदवार ठरवण्यात लाडक्या बहिणींचेही महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. त्यातच आत्ता आला विषय लाडकी बहीण योजनेचा, तर लाडक्या बहिणी आपल्या देवाभाऊंवर चांगल्याच इम्प्रेस असल्याचं पाहायला मिळतं, तर नक्कीच त्यांची मते हे देवाभाऊंच्या खात्यात जातील यात शंका नाही. बरं, सर्वसामान्य जनतेला प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्याबद्दल विचारलं तर चक्क ते कोण आहेत, त्यांनी काय कामे केली आहेत हेच आम्हाला माहिती नाही अशी प्रतिक्रिया मिळाली आहे. आणि त्यात केंद्रात सुद्धा फडणवीस यांची पकड चांगलीच आहे. तर मग आता तुम्हीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला काय वाटतंय, यावेळी कोण बाजी मारणार. आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार.